माझ्या भाषणात कायमचा उल्लेख असतो की गोकुळ दुसरं नाव म्हणजे क्वालिटी, आणि क्वालिटी ही उत्कृष्ट दर्जा असल्याकारण परदेशातून आपल्याला ही मागणी आलेली आहे. जवळजवळ 20 राज्यात म्हणजे 20 देशात आपला हा जाणार आहे. जरी एका देशात आपण पाठवत असलं, ॲक्च्युली जी ऑर्डर आहे जास्त आहे, 400 टनाची ऑर्डर ते नंतर देणार आहेत, पण 50 टनाची ऑर्डर त्यांनी आधी दिली, त्यात 42 टनाचा आपण आज पाठवतो आहे कंटिन्युअसच्या कॅपॅसिटीप्रमाणे. आणि मला आनंद आहे, ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही दुबईला माल पाठवलेला आहे, श्रीलंकेलासुद्धा माल पाठवला आहे, म्हणजे असं काही नाही आम्ही काही पाठवलाचं नाही आहे. पण दर्जा उत्कृष्ट असल्याकारणानं, त्या क्वालिटीज असल्याकारणानं भविष्यात ह्याची टेस्ट सर्टिफिकेट गेली पाहिजेल आणि व्यापकता झाली पाहिजे. आपण युनिव्हर्समध्ये काम केलं पाहिजे, ह्या सुरुवात केलेली आणि आपले संचालक बोर्ड जे कार्यक्षम संचालक बोर्ड आहे आणि उत्कृष्ट आणि सगळ्या गोष्टीला धाडसी निर्णय घ्यायला, जरी मी चेअरमन असलो तर शेवटी सामुदायिक निर्णय आहे, टीम निर्णय असतो, त्याला सगळे साथ असते, म्हणून आपण आजचा कार्यक्रम करत असतो घटना दिवशी. मला अपेक्षा आहे की गाईचं वितरण व्यवस्था जे आपल्याला गाई दूध वाढवलेलं आहे त्याची वितरण व्यवस्था कशी काय करता येईल करून घ्या, पॉश मॉडेलमध्ये बाय प्रॉडक्टमध्ये देशात आणि देशाच्या बाहेर या करण्यादृष्टीने आपण पावलं टाकलेले आहे, ते यशस्वी होईल निश्चितच महाराष्ट्राच्या कृपेनं, एवढाच ह्या निमित्त मला विश्वास आहे. दुसरा एक मुद्दा यातून एक आहे की देशाच्या अर्थव्यवस्था करण्यासाठी फॉरेन करन्सी आणण्याचा जो उद्देश असतो आहे त्याला GST नसते ऐकून घ्या, ते उद्देशसुद्धा ह्यावेळी सोपं झालेला आहे. मी आता आम्हाला फॉरेन करन्सी मार्फत येणार, देशाला पैसे मिळणार आणि आम्हाला ट्रान्सफर करणार डॉलर्स आहे, हे ते पूर्वी होत नव्हतं ट्रान्झॅक्शन. हा एक विषयसुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा प्रकार आहे, हा या निमित्त सुरुवात झाली आहे.